ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्यानी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी निषेध आणि पुतळ्याचं दहन अशा पद्धतीचे पडसाद उमटत आहेत कागलसह कोल्हापुरातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल भाजपला इशारा दिला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करून राज्यभर खळबळ उडवून दिली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ समर्थकांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत आज जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमय्यांविरोधात घोषणाबाजी करत सोमय्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं बेछूट आणि बेलगाम आरोप करून मुश्रीफांसारख्या जननेत्याची बदनामी करण्याचा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि आर के पोवार यांनी दिला ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करूनही भाजपच्या हाती काहीच लागणार नाही असा दावा करत भाजप केंद्र सरकार किरीट सोमय्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील आणि ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील भैया माने माजी आमदार राजीव आवळे सूर्यकांत पाटील दिनकर कोतेकर उपस्थित होते दुसरीकडे कागल तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत त्यांचा तीव्र निषेध केला त्यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं यावेळी उपनगराध्यक्ष विवेक लोटे नगरसेवक नितीन दिंडे प्रवीण काळबर आनंदा पसारे सौरभ पाटील यांच्यासह संजय चितारी पंकज खलीफ उपस्थित होते तर खडकेवाडा इथं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील मयूर आवळेकर मकबूल मकानदार श्रीशेल नुल्ले संदीप खोत यांनी सोमय्या यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरचं दहन केलं यावेळी संदीप खोत रघुनाथ अस्वले निलेश ढोले प्रकाश कुंभार काशीम मकांदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कसबा सांगाव इथंही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांचा निषेध केला शिवाय ग्रामपंचायत कार्यालयापासून बस स्थानक चौकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली राजेंद्र माने संजय हेगडे यांनी सोमय्या यांचा निषेध करून सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांचं दहन केलं यावेळी सरपंच रणजित कांबळे अजित शेटे उमेश माळी संतोष माळी मेहताब मुल्ला बाळासो लोखंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान बालिंगा इथंही राष्ट्रवादीच्या वतीनं किरीट सोमय्या यांचा तीव्र निषेध करण्यात आला लोकनेत्यांवर चिखलफेक करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते